देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। कायम जागेतील अतिक्रमण हटवाच्या विरोधात युवा नेता मैदानात, न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडणार, ओबीसी नेते संग्राम माने यांचा इशारा। मुंबई उच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबर 2022 आदेशानुसार 31 डिसेंबर 2022 पर्यंत गायरान जमिनीवरील सर्व अतिक्रमण काढण्याचे आदेश शासनाला दिले होते। या निर्णयाविरोधात ओबीसी VJNT परिषदेचे नेते संग्राम माने यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे। शासनाने अतिक्रमण हटावच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, गायरान तसेच सरकारी जमिनीवरील अतिक्रमण धारकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी। ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांचे अतिक्रमण शासनातर्फे सर्वेक्षण करून नियमित करावे अशी मागणी ओबीसी VJNT बहुजन परिषदेचे राज्य सरचिटणीस संग्राम माने यांनी केली आहे। काही दिवसापूर्वी हायकोर्टाने जो निर्णय दिला, गायरानमधील जमीन जे अतिक्रमण झाले ते अतिक्रमण हटवण्यासंदर्भात, या हायकोर्टच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही आज तहसीलदार साहेबांना इथं निवेदन दिले। आमचा मुद्दे 2-3 मुद्दे आहेत आमचे, कारण जे लोक गावात राहायला आले तर ते एकतर भटके होते, म्हणजे सांगायचा मुद्दा एकच, जवळजवळ 100% 99% लोक ही 12 बलुतदार व 18 आलुतदार ह्या समाजापैकीच लोक येऊन बाहेरून येऊन गावात राहिले। पण ती काही लोक, काही समाज जवळजवळ 25 ते 30 वर्ष झालं गायरानमध्ये राहतो आहे, ते इथले रहिवासी झालेत, त्यांचं रेशनिंग कार्ड घेतलं जाय, त्यांचं मतदान कार्ड घेतलं जाय, जर त्या लोकांना तुम्ही सांगितलं की घर सोडा, तुमच्या घराचं अतिक्रमण आम्ही घर पाडून टाकणार आहोत, तर त्या लोकांनी जायचं कुठं? हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, कारण आज शेकडो लोक मला आम्हाला भेटतात की नाना तुम्ही ह्या विषयावर काहीतरी तुम्ही आवाज उठवा। हा मी फक्त माध्यम आहे हे आवाज उठण्यामागचं, पण हजारो लाखो आज लाखो लोकांचा हा विषय आहे। महाराष्ट्रातील जवळजवळ आकडेवारी जर काढायला गेलं तर हा लाखो लोकांचा विषय आहे, आपल्या जिल्ह्यातील जवळजवळ हजारो लोकांचा विषय आहे। तर ह्या विषयावर आवाज उठण्यासाठी आम्ही सर्व आमचे ओबीसी बांधवांनी एकत्र झालो आहोत, कारण या समाज जी काय कोणाचे अतिक्रमण बाहेर निघणार आहेत, जी कोणाचे अतिक्रमण पडणार आहेत, ही सगळे अतिक्रमण 99% अतिक्रमण हे आमचे बहुजन समाजातल्या लोकांचे आहेत। आज ह्या लोकांना घरं नाही, एक तर जमीन नसल्यामुळे ह्यांनी गायरानमध्ये ह्यांनी घरं बांधली। बरं, शासन कधीकधी निर्णय असं कधीकधी घेतं की बाबा जे भूमी ज्यांना जमीन नाही काय नाही ती घरं यांच्यावर कायमस्वरूपी करावी शासनाने, हे असे काही शासन निर्णय अजूनमधून निर्णय घेतात, परत काय त्याच निर्णयाला तिलांजली देत आहे की जे बदलणारे निर्णय आहेत, हे बदलणाऱ्या निर्णयामुळं आमच्या बऱ्याच लोकांचा अन्याय झाला, शेकडो लोकांचा अन्याय झाला आहे। तर ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी बांधव एकत्र झालो। आमचं शासनाला हेच म्हणणं आहे, आमचं हायकोर्टाला हेच म्हणणं आहे की तुम्ही जी लोक 35-35, 40-40 वर्ष झाले राहतात त्या जमिनीवर, त्या लोकांना तुम्ही कायम करावं आणि त्या लोकांना न्याय द्यायची भूमिका ठेवावी, कारण त्या घरा लोकांना जर घरं नसतील, जमीन नसतील घर बांधायला, तर त्या लोकांनी घरं बांधायची कुठं? हा एक सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे। जर ह्या विषयासंदर्भात जर शासन किंवा हायकोर्ट जर योग्य निर्णय घेणार नसेल तर आम्ही हायकोर्टाच्या विरोधात, शासनाच्या विरोधात आम्ही येणाऱ्या काही काळामध्ये सांगली जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिससमोर आम्ही फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत। आम्ही आजपासून हे अभियान राबवतो आहे, ज्या लोकांना जमीन नाही आणि ज्या लोकांनी घरांमध्ये घर बांधलं आहे त्या लोकांनी आम्हाला संपर्क साधावा। जर शासनानं ह्या 1 महिन्यात जर ह्याच्यावर योग्य ते निर्णय नाही घेतला तर आम्ही शासनाच्या विरोधात आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत आणि आम्ही शासनाला किंवा सरकारला जागा करण्याची भूमिका आमची आहे। जर प्रेमानं झालं ठीक, नसेल तर आम्ही आक्रमतेनं आम्ही संघर्ष करून आम्ही कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन करू व आम्हाला न्याय द्यायची भूमिका आम्ही स्वतःच्या हिमतीवर मिळू। गायरानमधील अतिक्रमण हटवाविरोधात संग्राम माने यांच्या भूमिकेला डेमोक्रॅटिक पार्टीचे राज्य सरचिटणीस संदीप ठोंबरे यांनी पाठिंबा व्यक्त केला, तसेच निर्णय मागे घेण्याची मागणीही केली आहे। सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्या नावात दया आहे आणि त्यांनी इथं आलेल्या शासनानं जो काय
कोर्टाचा मुंबई हायकोर्टाचा जो काही आदेश आहे अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये, तर ती सरसकट अतिक्रमण काढा का कशी काढा हा या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी काही खुलासा केलेला नाही. आणि त्यांनी एक डेडलाईन दिली की बाबा 30 तारखेपर्यंत तुमची तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी किंवा शासकीय जमिनीवर जी निवासी प्रयोजनासाठी त्या लोकांनी अतिक्रमण केले ती काढा अशा पद्धतीचा आदेश माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. खरं तर तो चुकीचा आदेश आहे. कोर्टाचा आदेश वेगळा आहे आणि प्रशासनाचा आदेश वेगळा आहे. त्याच्यामध्ये संदिग्धता आहे की जेणेकरून या लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने होतो आहे. आम्ही आता संग्राम नानाने जी सांगितलं ती बरोबर आहे की तुम्ही प्रशासनानं हा संभ्रम दूर करायचा आहे. गेली 40-40 वर्ष जी लोकं शासनाच्या जागेवर राहत आहेत त्यांना कायम करून देण्याची अधिकारी जबाबदारी त्या अधिकाऱ्यांची होती, शासनाची होती. ज्या लोकांनी या जबाबदारी झटकलेली आहे त्याच्यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार आहेत का ते पण त्यांनी खरं तर हे सांगितलं पाहिजे. आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर कुठल्या तरी पक्षाला या सिस्टीमचा फायदा व्हावा यासाठी अशा पद्धतीचं ही ऑर्डर निघलेली आहे. खरं तर ही कोर्टाचा विषय आहे. कोर्टाचा निर्णय देणारे कोण आहेत ते पण माणसंच आहेत ना. त्यांनी खरं तर माणुसकी दाखवायला पाहिजे होती. आणि जिल्हाधिकाऱ्यांचं नाव त्यांच्या नावात दया आहे. मी त्यांना विनंती करतो या गोरगरिबांच्या वतीनं की जरा नावाप्रमाणे आपण दया दाखवा आणि कायद्याची अंमलबजावणी करा. घरं पाडायचा कायदा आला की घरं पाडायला पुढे येत आहे आणि घर ज्यावेळा कायम करायचा कायदा होता त्यावेळा असं एखादं नोटीस का काढलं नाही. आणि ही जी सगळी प्रक्रिया या सगळ्याचा जाब विचारायसाठी जी संग्राम नानाने जी आंदोलन डिक्लेअर केलं आहे त्या आंदोलनामध्ये खरं तर ही जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारा हा विषय आहे. आणि जर का आमच्या आंदोलनाने परत जर कायदा आणि व्यवस्थेचा जर काय प्रश्न निर्माण झाला तर त्याला या जिल्ह्यातील सगळे जिल्ह्यातले तहसीलदार, प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि महसूलच्या शाखेमध्ये काम करणारे अधिकारी हे सगळे त्याला जबाबदार असतील आणि त्यांच्यावर खरं तर हा ठपका आहे. आणि म्हणून या सगळ्यांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनानं या संदर्भामध्ये फेरयाचिका दाखल करून या सगळ्या अतिक्रमणधारकांना न्याय मिळवून द्यावा यासाठी जे खरं तर आमचं आंदोलन आहे. आणि आत्ताची जी काही निवडणुकीच्या तोंडावर जी काही नोटीस दिलेली आहेत ते माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या मागे घ्याव्या. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.